घाट शहर में नगर पालिका चुनाव के रहते बीसी न्यूज द्वारा खोज पार्षद की इस संकल्प के रहते अभी तक तीन प्रभाग की जनता से बीसीएन न्यूज सीधे जनता से रूबर हुआ है खोज पार्षद की इस संकल्प आगे बढ़ाते हुए प्रभाग क्रमांक चार संत ध्यानेश्वर वार्ड के युवा वरिष्ठ नागरिक महिलाओं के साथ सीधे बात करके पाँच साल में पार्षदों द्वारा किए गए कार्य का मूल्यांकन करके नए पार्षद की खोज में छुटा है इस प्रभाग का नेतृत्व बीजेपी की महिला पार्षद धनश्री वर्ग ने करती है तो दूसरे पार्षद भास्कर ठवरी करते हैं तो बीजेपी से विजय हुए लेकिन कुछ दिनों पहले शिवसेना का दामन थामा है इसका प्रथम चरण हम जनता के सामने पेश कर रहे हैं इसका द्वितीय तृतीय चतुर्थ अंतिम पांचवा चरण इसके बाद पेश करने वाले है प्रभाग क्रमांक चार संत ज्ञानेश्वर में बी न्यूज द्वारा प्रभाग के नागरिकों की समस्या को जानने की कोशिश की है पिछले पांच सालों में प्रभाग के पार्षद जनता के प्रश्नो पे कितने खाली उतरे हैं तब जनता से सीधे बी न्यूज रूबरू रहा है तब पार्षदों की क्या है सच्चाई प्रभा की जनता की सुबानी ब्रिटे कॉलनी ह्या ह्या परिसरात इतके जे नगरसेवक हो धनश्री धनश्री वर्गाने म्हणून बी जे जे नगरसेवक होते ते, ते प्रतिनिधित्व करतात तो दुसरे भास्कर ठवरी म्हणून होते ते, ते सध्या आता बीजेपी जे पी सोडून शिवसेनेत गेलेले आहे तेव्हा इतक्या जनतेला विचारू आहे काय म्हणणं आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक आपल्या संपर्कात होते का नाही तुमचं काय म्हणणं आहे ह्या पाच वर्षाच्या काळात म्हणजे तुमच्या किती संपर्कात होते किंवा कुठल्या समस्या त्यांनी निराकरण नाही केल्या एकही समस्या निरासन नाही केली रोड तसेच आहे नाल्या तसाच आहे पाणी नाही जाऊन राहिलं पावसाळ्याचं पाणी तिथंच जमा होते ते कचरा उचलाले किंवा आपलं झाडझूड कराले आपल्या परिसरात या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी किंवा कुठे दिसले का आपल्या नाही 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 आलेच नाही यांना विचाराव बाकी या त्या आ, आता आपण जे आहे नगरसेवकाच्या येणारी निवडणूक काय काळात लागणार नगरसेवकाच्या कार्यकाळ साडेचार वर्षाचा कार्यकाळ त्याला समाधानी आहे का नाही 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 नगरसेवकांना काय संदेश द्यायचा आपल्याला नगरसेवकांनी या समस्या हल करायला पाहिजे ज्या हे याला पाहिजे अठरा दिवस पंधरा काय जनतेच्या समस्या आहे त्या जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचे काम करायला पाहिजे नगरसेवक तर नाहीच आले कधी ह्या प्रभागात आपले जे शहराचे नगराध्यक्ष आहे प्रेम आणि ते कधी आले का ते एकदा आले त्यांना कितीही समस्या सांगितल्या रिपोर्टा झिपोटा केल्या तरी तेही काही लक्ष देत नाही क्रमांक चारमध्ये रिटे कॉलनी ह्या परिसरात ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगर शोध नगरसेवकाचे ही संकल्पना घेऊन इनबीसीएन चॅनलकडून त्या या काकूंना विचारूया काय म्हणणं आहे काकू या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक आपल्या संपर्कात होते नाही नाही कोणीच नाही संपर्कात नगरसेवकांनी म्हणजे वार्डात जे काम करायला पाहिजे किंवा आपल्या समस्या जाणून घ्यायला घ्यायला पाहिजे त्या समस्या आपल्या जाणून घेतल्या का नाही नाही काही जाणून घेतलं आता काय म्हणणं आहे नगरसेवकांना आपण काय संदेश देणार आहे आता काय संदेश द्यायचा त्याला ह्या येणाऱ्या साडेचार वर्षाचा कार्यकाळ त्याला काही दिवसात नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे तेव्हा तुम्ही काय संदेश देणार आहे काय म्हणणार हेच नगरसेवक आपण निवडून आणणार आहे का दुसऱ्या नगरसेवकांना हे नाही निवडून आणायचे आता एकूणच म्हणजे आपण नगरसेवकाच्या कार्यकाळावर नाराज आहे नाराज म्हणजे आता जे आहे आपण नवीन नेतृत्व देणार का हो हो क्रमांक चार मध्ये रिटे कॉलनी ह्या परिसरात तेव्हा ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक यांच्या संपर्कात होते का तेव्हा विचारू यात आहे ना काय म्हणणं पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक आपल्या संपर्कात नगरसेवक संपर्कात तर नव्हतेच परत या वार्ड मध्ये जे आहे मेंबर त्यांनी पण कुठे लक्ष दिलेलं नाहीये आणि परत हे रोड नाली तर आहेच नाही इथून पाईप फुटल्या जातो तिथून पाईप फुटल्या जातो आणि ते परत त्यावरती माती टाकून पर, परत बंद करून देतात पण पाईप सरळ काढून ते नाली वगैरे व्यवस्थित काढून देत नाही आणि हा रोड बघा म्हणजे या रोड रोडबद्दल या आपण कधी तक्रार केली का म्हणजे बऱ्याचदा तक्रार केली आहे पण कधी कोणी येऊन बघितलं नाही कोणी ब बघितलं तर बघून त्याच्यावरती परत त्यांचे जे वर्कर्स असतात ते माती टाकून चालले जातात पण येणाऱ्या काही कार्यकाळात नगर नगरपालिकेची जे निवडणूक लागणार आहेत आता येणाऱ्या काळात काय ये करणार आहे आपण काय संदेश देणार आहे आता संदेश हाच द्यायचा आहे की ज्यांना म्हणजे आणि कुणी निवडून द्यायचं आहे तर त्यांनी स्वतः पहिले करून द्यायला पाहिजे नाल्याची व्यवस्था जी आहे किंवा मग या रोडची व्यवस्था आहे कारण या रोड म्हणजे हा रोड तर इतका बेकार आहे की मुलं चक्क सायकल घेऊन घसरतात इथे म्हणजे मुलांना मुला खेळायला सुद्धा पावसाळ्यामध्ये हे नसते खूप असा चिखल असतो आणि स्वतःचीच गाडी आपल्याला पायी आणावं लागते या परिस्थितीचा हा रोड आहे म्हणजे एकूणच आपण नगरसेवकाच्या ज्या जे चा, चार साडेचार वर्षाचा कार्यकाळ झाला त्याबद्दल आपण समाधानी नाही आहे समाधानी बिलकुल नाही आहे आणि बऱ्याच अशी कामं आहे की ती पेंडिंग पेंडिंग असतात म्हणजे येणाऱ्या कार्यकाळात हे आहे निवडणुका लागणार आहे आपण नवीन नेतृत्वाना चान्स देणार का हां नऊ नवीन तर चान्स तर देऊच पण त्यांच्याकडून पहिले असं वाटतं की सगळेजण वोटिंग करायला येतात आणि मग वोट द्या आणि नंतर आमचं तुम्ही सगळं व्यवस्था करू पण व्यवस्था कुठलीच राहत नाही मग पाच वर्ष निघूनही जातं पण कुठलीच व्यवस्था तिथे राहत नाही आणि सगळं दर्शन नाही तसं दिसतं त्याच्यामुळे आम्ही आधी सगळं करून घेऊ त्यानंतरच आम्ही वोट देऊ असा आमचा निर्णय आला हेगणघाटचे बी सी एन न्यूज केले रवी येनोरकर और प्रमुख